धाराशिव मधले कांदा उत्पादक शेतकरी अडचणी, दरवाढीच्या अपेक्षेने साठवलेला कांदा अवकाळी पावसामुळे सडला। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, माल ट्रकला लक्झरी बसची धडक, दोन प्रवाशांचा मृत्यू तर तिघे जखमी। अक्कलपाडा धरणातनं धुळे शहरासाठी टाकलेल्या जलवाहिनीची यशस्वी चाचणी, लवकरच धुळे शहराला होणार मुबलक पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोलार प्लेट चोरीच्या घटना वाढल्या, वैजापूर पोलिसांकडून चार चोरटे ताब्यात, 10 लाखांचा मुद्देमालही जप्त। चंद्रपूरमधल्या 7 केंद्रांवर नीट परीक्षेला सुरुवात, जिल्ह्याभरातनं तब्बल 4,500 विद्यार्थ्यांची उपस्थिती। सांगलीमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं बंद पडलेलं हृदय सीपीआरच्या मदतीनं पूर्ववत करण्यामध्ये यश, डॉक्टर रियाज मुजावर यांच्या तत्परतेमुळे रुग्णाला जीवदान। मालेगाव मनमाड देवळासह नाशिकमधल्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा कहर सुरूच, नुकसानाचे पंचनामे केव्हा होणार शेतकऱ्यांचा सवाल। हिंगोलीच्या गोरेगावमधील तब्बल 1160 अतिक्रमणधारकांना नोटिसा, नोटिसांमुळे नागरिकांना बेघर होण्याची भीती। दिव्यांग तसंच गंभीर आजारानं ग्रस्त असल्याचं दाखवत धाराशिवमध्ये 185 शिक्षकांच्या बदल्या, तक्रार केल्यानंतरही शिक्षण विभागाकडनं कोणतीही कारवाई नाही। बीडच्या केज तालुक्यात ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी मारून आत्महत्या, ट्रक मालकानं पळवून आणून अत्याचार केल्यानं संपवलं जीवन। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सुरुवातीला पाहूया आताच्या महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं बंगळुरूमध्ये जंगी स्वागत, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे करणार भाजपचा प्रचार। कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, शरद पवारांचा दावा, स्थानिक लोक भाजपवर नाराज असल्याचं व्यक्त केलं मत। काहींना माझं काम बघवत नसल्यानं संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर अजित पवारांचा खुलासा। राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय काहीही जमत नाही, मिमिक्री त्यांचा जन्मसिद्ध हक्क, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर। मुंबई जमत नसेल तर निदान कलानगर तरी बंद करून दाखवा, आमदार नितेश राणेंचं आव्हान, महाराष्ट्र पेटवून देण्याची भाषा करणाऱ्या ठाकरेंना प्रत्युत्तर। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश। मणिपूरमध्ये महाराष्ट्रातले 22 विद्यार्थी अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरनं विद्यार्थ्यांना दिला दिलासा, विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी विशेष विमान पाठवण्याचेही दिले निर्देश। आणि विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी शरद पवारही मैदानात, मणिपूरच्या राज्यपालांना फोन करून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन। आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। मालेगाव मनमाड देवळा यासह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याचं दिसतंय, रोज पाऊस होत असल्यामुळे शेकडो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय, याआधी झालेल्या नुकसानाचे पंचनामे झालेले नसताना आताच्या नुकसानाचे पंचनामे केव्हा होणार असा सवाल आता विचारला जातोय।
धाराशिव मधले कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। कमी दरामुळे साठवलेला कांदा अवकाळीच्या तडाख्याने सडल्याने तो फेकून देण्याची पाळी आलेली आहे। काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवलाय, त्यामुळे सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी करतात। हिंगोलीच्या गोरेगावमधल्या तब्बल 1160 अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या, त्यामुळे गेल्या 50 वर्षांपासून इथं राहत असलेले नागरिक आता धास्तावले। जवळपास अर्ध गाव गायरान जमिनीवर वसल्याचं दिसून येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 7 केंद्रांवर नीट परीक्षेला सुरुवात झालेली असून एकूण 4,500 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत। सगळ्या प्रकारची डिजिलॉक सुविधा आणि खबरदारी घेत ही परीक्षा घेतली जाते। विद्यार्थ्यांना पेन देखील परीक्षास्थळी उपलब्ध करून दिले जात आहे। दिव्यांग तसंच गंभीर आजारानं ग्रस्त असल्याचं दाखवत धाराशिवमध्ये 185 शिक्षकांनी बदल्या करून घेतल्याचं समोर आलेलं आहे। याबाबत 4 महिन्यांपूर्वी तक्रार केल्यानंतरही शिक्षण विभागाकडनं कोणतीही कारवाई झालेली नाही। बदलीसाठी फसवणूक करणाऱ्या शिक्षकांचा जिल्हा परिषदेला थांग पत्ताच लागलेला नाही। शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीनं पालघर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे। 486 शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीनं पालघरमधल्या 100 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत। धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातनं धुळे शहरासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली। खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत या जलवाहिनीच्या एका पंपाची यशस्वी चाचणी झाली। येत्या काही आठवड्यात धुळे शहराला या जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती भामरे यांनी दिलेली आहे। बीडच्या केज तालुक्यात ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेली आहे। ट्रक मालकानं पळवून आणून अत्याचार केल्यानं तिनं आत्महत्या केल्याचं समजतंय। पालकांच्या तक्रारीनंतर ट्रक मालकाला आता अटक करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोलार प्लेट चोरीच्या घटना वाढल्या असून वैजापूर पोलिसांनी 4 जणांच्या टोळीला ताब्यात घेतलंय। चोरांकडून जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। कुरकुममध्ये माल ट्रकला लक्झरी बसनं धडक दिल्यानं 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत। बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सांगलीमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं बंद पडलेलं हृदय CPR या प्रथमोपचार पद्धतीनं पुन्हा पूर्ववत सुरू करण्यामध्ये डॉक्टरांना यश आलंय। प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या तत्परतेमुळे एका रुग्णाला जीवनदान मिळालंय। राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय काय जमतं अशा शब्दात अजित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। पक्ष वाढवण्याऐवजी अजित पवारांची मिमिक्री करणं आणि व्यंगचित्र काढणं याच्यातच त्यांना समाधान वाटत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। पुढील आठवडाभर मध्य महाराष्ट्र कोकण या भागात पावसाचा इशारा दिला गेलाय। विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसेल असा इशारा आहे तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरात मोचा या चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागलेला आहे। वादळ तीव्र होण्याच्या दिशेनं आज अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा जोर वाढणार असल्याचं समजतंय। राज्यातल्या धरणांमध्ये जवळपास 36% इतकाच पाणीसाठा शिल्लक असून पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ 28.83% पाणीसाठा उरलाय, त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात या भागातील शेतीसह उद्योग व्यवसायांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पवना धरण पाणलोट क्षेत्रात केवळ 33% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। वाढत्या उष्णतेमुळे धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होतीये। गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणामध्ये 34.28% पाणीसाठा होता। सध्या धरणातला पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरेल असा अंदाज पवना पाटबंधारे खात्यानं व्यक्त केलेला आहे। जामनेर शहरात आलेल्या चक्रीवादळात शिवदास नेरकर यांचं मोठं नुकसान झालं। त्यांच्या घरातले पत्रे उडून गेले, भिंतींची पडझड झाली, घरात ठेवलेला 18 ते 20 क्विंटल कापूस पूर्णपणे भिजून गेला। यामुळे नेरकर यांचा संसार उघड्यावर आला असून त्यांना आता मदतीची अपेक्षा आहे। बीडच्या महासांगवी परिसरातल्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। अवकाळी पावसामुळे कांदा सडून गेल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। चोपडा तालुक्यात होणाऱ्या सततच्या पावसामुळे मक्याच्या कणसांना कोंब निघू लागलेत आणि त्यामुळे लागलेला खर्च देखील
निघणार नसल्यानं सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत. वातावरणातल्या बदलामुळे आता भाजीपाला देखील महागलाय. गवार 120 रुपये तर मेथी 80 रुपये इतक्या दरानं मिळतीये. बहुतांश भाजीपाल्याचे दर 70 ते 80 रुपये किलोहून अधिक झाल्याचं दिसतंय. नवी मुंबई एपीएमसी बाजारपेठेत बटाट्याची आवक घटल्यानं भाव वधारलेत. बटाट्याच्या दरात किलोमागे 5 रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दरवाढीचा फटका बसतोय. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात हापूसची आवक 20% आलेली आहे. अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे हापूस आंब्याला जबर फटका बसल्यानं हापूसची आवक घटलेली आहे. ऐन सीझनमध्येच आवक घटल्यानं दर वाढलेत आणि त्यामुळे आंब्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. सध्या हापूसचे दर 600 ते 1200 रुपयांपर्यंत आहेत. साताऱ्यातल्या कोयना धरण परिसराला भूकंपाचे धक्के बसले. सकाळी 3:30 हा धक्का जाणवला असून यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. नांदेडमध्ये नीटची परीक्षा होतीये. परीक्षेसाठी 57 केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आलेली असून परीक्षा केंद्राबाहेर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या 25,800 विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरं जात आहेत. जिल्ह्यामध्ये 56 केंद्रांवर परीक्षा होतीये. 2 ते 5 या वेळेमध्ये परीक्षा होत असून सगळ्या केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. हिंगोलीतल्या सुकळी गावात जलजीवन मिशनचं काम रखडलंय आणि त्यामुळे ग्रामस्थांना विकतचं पाणी आणावं लागतंय. प्रशासनानं लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ करताय. पालघरच्या केळवेमधल्या लहानग्या प्रणवचा आमदार कपिल पाटलांकडून सत्कार करण्यात आला. आपल्या आईची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवावी यासाठी प्रणवनं घराच्या अंगणामध्ये 18 फूट खोल विहीर खोदली होती. राज्यातल्या पहिल्या शासकीय वाळू डेपोमध्ये वाळू विक्री ठप्प आहे. मुबलक वाळू साठा नसल्यानं विक्री बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नागरिकांना अजूनही वाळू खरेदीसाठी वाट पाहावी लागतीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंगळुरूमध्ये दाखल झाले. यावेळेला एचएएल विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत झालं. यावेळेला जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून गेलेला होता. धुळ्यातल्या पांझरा नदीवरच्या बंधाऱ्याचं काम 2 वर्षांपासून रखडलंय आणि त्यामुळे धुळेकरांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. कर जमा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं अनोखी शक्कल लढवलेली आहे. नियमित कर भरणाऱ्यांना जन्म आणि मृत्यूचे दाखले घरपोच मिळणार आहेत. रिसोड शहराजवळच्या वनउद्यान ते मोठेगावपर्यंत जीवघेणे खड्डे पडल्यानं वाहनचालक हैराण झालेत. या मार्गावरच्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं नागरिक आणि वाहनचालक संताप व्यक्त करतायत. बीडच्या पुरुषोत्तमपुरीमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करताना महादेवाच्या पिंडीखाली सोन्याचं कासव सापडलं. हे कासव पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत. या मंदिराची निर्मिती 700 वर्षांपूर्वी राजा रामदेव राय यांनी केल्याचा इतिहास आहे. बुलढाण्यातल्या खामगावमध्ये राजस्थानी समाजाकडून जीन माता मंदिराला 6 वर्ष पूर्ण झाल्यानं वार्षिक महोत्सव साजरा केला जातो आहे. यावेळेला शहरातून जीन माता प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 5 ठिकाणी स्मार्ट टॉयलेट्स उभे करण्यात येत आहेत. हे सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असतील. बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडत असताना वीज पडल्यानं 8 जणांचा मृत्यू झालाय तर 452 जनावरं दगावलेली आहेत. त्यामुळे विजेपासून संरक्षण करायचं असल्यास दामिनी ॲपचा वापर करा असं आवाहन बीड जिल्हा प्रशासनानं नागरिकांना केलेलं आहे. पीएम श्री शाला योजनेअंतर्गत राज्यातल्या 516 शाळा पात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे या आगामी काळामध्ये आदर्श शाळा म्हणून या शाळांचा विकास केला जाईल. रायगड पालघरसह इतर जिल्ह्यातल्या शाळांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. महाज्योती फेलोशिपबाबत येत्या 15 दिवसात निर्णय घेतला जाईल. नोंदणीपासून सगळ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.
परभणीमध्ये सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पडला। यावेळेला 35 हून अधिक जोडप्यांचा विवाह झाला। धर्मादाय आयुक्तालयाच्या पुढाकारातून हा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या प्रतीक्षेत असलेल्या मालेगाव पोलीस उपविभागातल्या 7 पोलीस ठाण्यांना शासनाकडून 7 नवीन वाहनं उपलब्ध झालेली आहेत। जुन्या वाहनांमुळे पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं। जुन्नरमधल्या मीना डावा कालव्यातनं गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू आहे, त्यामुळे परिसरातल्या मोकळ्या माळरानाला आता डबक्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत। शरद पवारांनी निवृत्तीच्या घोषणेसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नव्हते, ते दिल्लीला गेल्याच्याही बातम्या आल्या, तर आपणच त्यांना न येण्यासाठी सांगितल्याचं पवारांनी स्पष्ट केलं। अजित पवारांनी सुद्धा साहेबांच्या सांगण्यामुळेच गैरहजर असल्याचं स्पष्टीकरण दिलंय। शरद पवारांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे, तसंच कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता येणार नसल्याचंही भाकीत वर्तवलंय। देशात फक्त 5 ते 6 राज्यात भाजपची सत्ता असून देशभरात भाजपची घसरण सुरू असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। शरद पवार पंढरपूर दौऱ्यावर आहेत। यावेळेला विठ्ठल सहकारी कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित पाटलांनी पवारांच्या गाडीचं सारथ्य केलंय। पाटील हे रोहित पवारांचे निकटवर्तीय असून विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। शेतकरी मेळाव्यात अभिजित पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यावेळेला रोहित पवारही उपस्थित होते। दरम्यान अकलूज चमक आता मावळल्याची टीका रोहित पवारांनी मोहिते पाटलांवर केलेली आहे। संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा नितेश राणेंनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा 10 जून पूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला। तसंच केरला फाईल्स चित्रपटावरूनही नितेश राणेंनी ठाकरेंना टार्गेट केलाय। उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणेंनी हल्लाबोल केला। जनमताच्या विरोधात जाऊन रिफायनरीचा प्रकल्प उभारल्यास महाराष्ट्र पेटवण्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलेला होता। त्याला प्रत्युत्तर म्हणून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना कलानगर बंद करून दाखवण्याचं चॅलेंज दिलंय। बारसूमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल म्हणून ती सहानुभूती आपल्या बाजूनं वळवण्यासाठी भाजपनं अचानक मोर्चाची घोषणा केल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। त्यासोबतच मोर्चाला नाकारण्यात आलेली परवानगी हाही भाजपचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीनं सद्सद विवेक बुद्धीचा वापर करावा, दुसऱ्यानं सांगून त्यांचा मेंदू हॅक होत असेल तर त्यांनी राजकारणात कधी नेतृत्व करू नये असा टोला सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। बारसूबाबत पूर्वीच्या साथीदारांनी आपली दिशाभूल केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरेंना टीका करत राहणं हेच काम असून त्याची आम्हाला सवय झाल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिलेली आहे। ते जळगावात बोलत होते। गद्दारांना घाम फोडा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली होती। मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे धाराशिवमध्ये आता मनसेला हा एक मोठा धक्का मानला जातोय। अमरावतीमध्ये भाजपकडून द केरळ स्टोरी या सिनेमाच्या फ्री शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला अनेक तरुणांनी हजेरी लावली। यावेळेला खासदार अनिल बोंडे यांच्यासह इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते। सोलापुरातल्या एमआयडीसी भागातल्या कला टेक्सटाईल कारखाना आणि उडता प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागलेली होती। शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश मिळालं। परभणीमधल्या जिंतूर तालुक्यातल्या येलदरी धरणामध्ये 16 वर्षांचा मुलगा बुडालाय। रात्रीपासून या मुलाचा शोध सुरू आहे। धाराशिवमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं किरकोळ बाजारात कांदे टोमॅटोची 3 रुपये किलोनं विक्री होतीये। यातून भाजीपाल्याच्या उत्पादन खर्च सुद्धा भागला जात नसल्यानं शेतकऱ्यांना आता नाराजी व्यक्त होतीये। सांगलीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि यावेळेला कारवाई दरम्यान 6 सराईत गुन्हेगारांना अटक झाली असून 7 पिस्तुलं 17 जिवंत काडतुसं आणि अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे।
शिर्डीमधल्या 6 हॉटेल्सवर पोलिसांनी छापा टाकला. कारवाई दरम्यान 15 मुलींची सुटका करण्यात आली. 11 जणांना अटक झालेली आहे. या आरोपींना 10 मे पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. बहुतेक लोकांचं असं मत आहे की आयुर्वेदिक उपचार हे स्लो आणि दीर्घकाळ चालत राहतात आणि गंभीर रोग हाताळू शकत नाहीत. पण जीवा आयुर्वेदाने लोकांची विचारसरणी बदलली आहे. जीवा आयुर्वेदाने 20 लाखाहून अधिक रुग्णांना वैयक्तिक उपचार दिले आहेत आणि तुमच्या सेवेत 400 अधिक डॉक्टर्स उपलब्ध आहेत. तुमचा आजार बरा होत नाही असं वाटत असेल तर एकदा जीवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घ्या. आताच कॉल करा 85 27 40 40 40 वर. डॉक्टर इंजिनियर व्हायचंय तर मग आजच जॉईन करा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नीट IIT JEE इन्स्टिट्यूट मोटेगावकर सरांचे RCC. संपर्क 90 75 40 22 22. आठवतंय जेव्हा तुमची नोकरी गेली होती तुम्ही तिथे येऊन बसला होता आणि जेव्हा छोटूचा जन्म झाला तेव्हा किती खुश झाला होता तुम्ही. त्या काळात नेहमी त्याची साथ राहिली आहे. आजही पॅरगॉन प्रत्येक पावलाला तुमच्या सोबत. महारविवार कॉफी सोबत रंगणार प्रेमाचा गोडवा. आज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर. TVS Apache RTR 164V Special Edition. Unstoppable. Unskippable. Pau, chaha dya. Gya. Pau, chaha. Oh, pare. Adishela, 500 la, 500. Ani 1 kilo parivar chaha sobat, 1 kilo parivar sakhar mofat. Manje jevda chaha tevdi sakhar. Ho, parivar chaha chi sweet summer offer. Closeip lava. Yacha shaktishali formula khas dur karto ani parat yeu det nahi. लिनन क्लब मध्ये आम्ही स्वागत करतो त्या लोकांचं जे पॅशनेट आहेत काही निर्मिती करण्यासाठी. कारण पॅशन आहे आमच्या नसानसात. आमच्या लिनन मध्ये आणि आमच्या डिझाईन्स मध्ये लिनन क्लब मध्ये आम्ही पॅशनेट आहोत तुमच्या सारखेच. अँटी बॅक्टेरियल एक्सो जिंजर ट्विस्ट. कारण खरकटी भांडी म्हणजे 19 मिनिटांमध्ये 700% बॅक्टेरियाची वाढ. म्हणून बॅक्टेरियावर डबल वार. एक्सो फॅमिली हेल्दी फॅमिली फ्रॉम ज्योतिलाज. हे करण, यू हैव अ स्पेअर रूम? क्यों? अरे मैं लेंसकार्ट ऐप पे हूँ एंड इट्स सो इजी टू ट्राई ऑल दीज ग्लासेस विद दिस AR फीचर. मैंने सारे खरीद. यू बॉट ऑल 1000 ग्लासेस? एक्चुअली 2000. OnePlus One ब्रो. मैं गोल्ड मेंबर हूँ लेकिन यहाँ कोई स्पेस नहीं है. यू नॉट कमिंग टू माई हाउस करण. Buy one, get one free with gold membership. Lenskart. Download the app. Baba kuthe? Sir, tennis. Chhed chhadi shivay tar itki bachat varcha pan karu shakat nahi. आपला वरचा सर्वांची बचत करेल. 5-star rated fans with BLDC technology. Attenberg. Why not? Julia! I love you so much. We are coming from different backgrounds. There is no matching. Abhi jo main karne ja raha hu na beta, usko bolte hai jigar. Theater kiwa OTT cha agodar Star Pravahavar. Autograph. Ravivar 14 me dupari 1 vajta. Fakta Star Pravahavar. We don't just make new categories. We remake legends. In fact, we make the whole world of India's mobility new. Forever. मी बसणार आजी जवळ. मी बसणार इथे. दादी के दुलारे. आता आजी जवळ कोणाला नाही बसायचं. सामान्य एसी फक्त काही एरिया पर्यंत थंड करतात. सादर आहे केल्विनेटर हेवी ड्युटी एसी. मोठा आणि जास्त पॉवरफुल. ज्याने याची गार हवा प्रत्येक कोपऱ्यात पोहोचते. केल्विनेटर रेडी फॉर हेवी ड्युटी कूलिंग. रेडी फॉर एनीथिंग. ब्रेक नंतर आपण पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या. मणिपूरमधल्या दंगलीमध्ये सापडलेल्या सांगली जिल्ह्यातल्या जत इथल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांनी मदत केलेली आहे. पवारांच्या तत्परतेमुळे मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना
लष्करानं संरक्षणपूर्वक सुरक्षित स्थळी हलवलं, यामुळं पालकांनी शरद पवारांचे आभारही मानले. सांगलीमधल्या रेठरे हरणाक्ष गावात सद्गुरू जंगली महाराज यांचा यात्रोत्सव सुरू आहे. यात्रेच्या निमित्तानं गावात अनोखी ट्रॅक्टर डंपिंग रिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली. या आगळीवेगळी स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी गर्दी केली होती. अंबाबाईच्या चरणी जालन्यातल्या एका आध्यात्मिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल 47 तोळ्यांचा चोख सोन्याचा किरीट अर्पण केलेला आहे. 5 ते 6 पदाधिकाऱ्यांनी संस्थेचं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर हे गुप्तदान केलं. आजच्या बाजारभावानुसार या किरीटाची किंमत 24 लाख रुपये इतकी आहे. आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता आपण एक नजर टाकणार आहोत राज्यातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर.